आम्ही समजता हाय लोकेश, तुम्ही सगळे मजेदार ना, मजेत असलं पाहिजे. आणि आजचा व्हिडिओ खास वेगळाच आहे, कारण की आपल्या घरात मुलं आहेत किंवा आणि मी टीचर असल्यामुळे हे काही रूल्स मी फॉलो करते. आणि मला टीचरचा जॉब करून मला आता 6-7 वर्षे झालेली आहेत आणि मी आता ट्युशन घेते, त्यामुळे काही टिप्स मला माहिती आहेत मुलांचा अभ्यास घेण्याच्या पद्धती. तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि खरंच मी एक एक पॉईंट लिहून ठेवले आहेत आणि ते मी तुम्हाला सांगत आहे. तर चला मग आता ज्या जे पॉईंट आहेत ते मी तुमच्यासमोर मांडते. आणि का तुम्ही जर करत असाल तर मला लाईक कमेंट करून सांगा की मी असंच करते घरात मुलांबरोबर. तर चला, तर कुठल्या टिप आहेत ते आपण आता बघूया. अभ्यास करत नाहीत म्हणून तुमची चिडचिड होते, तर अशा काही 5 टिप्स मिळून आले. तर तुम्ही ह्या 5 टिप्स फॉलो करा आणि तुम्ही पण तुमच्या घरात यूज करा. आणि काही लेडीज तर करत असतील, पण एक सजेस्ट केलं की अशा प्रकारे मुलांचा अभ्यास घ्या, अभ्यासात गोडी निर्माण. काही मुद्दे असे आहेत की किती वेळा सांगितलं तरी समजत नाही, तुला अक्कलच नाही असे बोलून त्यांचा आत्मविश्वास काढू नका. त्यांचे कौतुक करत जा. मुलांनी अभ्यास करावा यासाठी काही वेगवेगळ्या युक्त्या वापरा आणि ॲक्टिव्हिटी वापरा आणि त्यांना महत्त्व समजून द्या. तर त्याच प्रकारे मुलं अभ्यास करतीलच, नक्कीच करतील. पहिली गोष्ट आहे अशी धमकी दे, अभ्यास संपला नाही तर तुला जेवायला देणार नाही, अभ्यास संपल्यावर मी तुला कुंडून ठेवी, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही जर करत असाल त्या टाळा. अभ्यास नाही संपला तर खेळायला पाठवणार नाही, अशा प्रकारच्या काही धमक्या असतात त्या खरंच देऊ नका. अशामुळे मुलांची आवड निर्माण होत नाही आणि त्यामुळे मुलं त्याचा तिरस्कार करायला लागतात. दुसरी गोष्ट आहे आम्हीच जापण. अभ्यास कर मग मी तुला चॉकलेट दे, अभ्यास करून झाल्यावर मी तुला पिझ्झा कळेल, तू अभ्यास कर मी तुला हे देते, तर असे काही आम्हीच जापण. त्यामुळे त्यांच्या माइंडमध्ये बसतं की हा अभ्यास हा काहीतरी मिळवण्यासाठी किंवा काहीतरी खाऊ भेटणार आहे यासाठी असतो, म्हणून आम्हीच जापण. एखाद्या प्रश्नाचे उत्तर किंवा वेळेत उत्तर आले नाही तर त्यांच्या ओरडू नका, त्यांना मारू नका. किंवा तुला समजत नाही का, तुला अक्कलच नाही का, अशा प्रकारचे शब्द वापरू नका. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास अजून तुटतो आणि कमजोर होतो. चौथी अशी आहे तुलना करणे, म्हणजे पालकांनी स्वतःच्या मुलाची तुलना दुसऱ्यांच्या मुलाशी करू नका, ती टाळा. आणि त्यांच्याशी गेल्यावेळीचे जे मार्क होते त्याच्याविषयी बोला, त्यांना प्रोत्साहन द्या. हां, आता तुला असे पडलेले तर मग आत्ता पण असे पडतील किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पडतील, त्यांचं जास्त कौतुक करा. त्यांच्यासमोर वारंवार त्यांच्या प्रगतीविषयी बोला किंवा तू आत्ता हे करून दाखवशील, कौतुकाचे बोल बोला, मग तेव्हा त्यांचा आत्मविश्वास जास्त वाढेल. तर अशा प्रकारे ही चौथी टिप होते. पाचवी आणि महत्त्वाची टिप आहे, मुलं जास्त वेळ तुमची एका जागेवर बसत नसेल तर ते बसण्यासाठी तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी घेऊन मुलांबरोबर बैठक करा. म्हणजे काहीतरी योगाची ॲक्टिव्हिटी करा. अभ्यास करताना मुलांचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजेच की मोबाईल TV बंद ठेवणे, कमीत कमी आवाजात बोलणे, या गोष्टी करायला हव्यात. मुलांना अभ्यास हा स्वतःसाठी आहे हे अतिशय महत्त्व पटवून द्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर कशा वाटल्या माझ्या ह्या टिप्स? आवडल्या ना? नक्की तुम्ही घरी फॉलो करा, आपल्या मुलांबरोबर गोडी गुलाबांनी बोला, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही ना काहीतरी करा, अशा प्रकारे त्यांचा अभ्यास घ्या, त्यांना गोडी निर्माण करा अभ्यासाची. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल. चला तर मग काय बाय, सी सॉन्ग्स मात्र.